नमस्कार, मी दिव्या सांगला, दिव्याज किचन मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे दोडक्याच्या शिऱ्यांची भाजी। तर ही दोडक्याच्या शिऱ्यांची भाजी तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता किंवा चपाती सोबत पण खाऊ शकता। तर चला तर मग पाहूयात दोडक्याच्या शिऱ्यांची भाजी कशी बनवायची। त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी एक दोडका घेतलेला आहे, एक चमचा तेल घेतलेला आहे, पाव चमचे जिरी व पाव चमचे मोहरी घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल मिरची घेतलेली आहे, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद व चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, दोन चमचे ओबट दोबट शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे व 7 ते 8 पानं कढीपत्त्याची घेतलेली आहे। सर्वात प्रथम मी दोडक्याची शिरा काढून घेणार आहे। आपण प्रत्येक वेळेस जेव्हा दोडका करतो तेव्हा आपण दोडक्याची शिरा या टाकून देतो, तर आज मी दोडक्याची शिरा टाकून न देता त्याची भाजी बनवून दाखवणार आहे। इथे माझे दोडक्याची शिरा काढून झालेले आहे। आता मी हे दोडक्याची शिरा छोटे छोटे असे चिरून घेत आहे। जर तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं असेल तरी पण तुम्ही ह्या शिरा मिक्सरमधून बारीक केले तरी चालते। इथे माझे दोडक्याची शिरा चिरून झालेले आहेत। तर चला तर आता आपण दोडक्याच्या शिऱ्यांची भाजी बनवूया। सर्वात प्रथम मी गॅस चालू करत आहे कढई तापण्यासाठी। कढई थोडी तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल घालूयात। तेल थोडं तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी व जिरे घालूयात। जिरे व मोहरीला थोडं तडका आल्यानंतर त्यामध्ये हिंग हळद व कढीपत्ता घालूया। हिंग हळद व कढीपत्ता थोडं हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये लाल मिरची घालूयात। शिगे चांगलं हलवून घेऊयात। त्यानंतर त्यामध्ये शिरा घालूयात। दोडक्याची शिरा काढलेल्या आहेत त्या घालूयात। हलवून घेऊयात। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात। तर ही भाजी आपल्याला पाणी न टाकता शिजवून घ्यायची आहे। चांगली वाफेपुरती शिजवून घेऊयात ही भाजी। आपण आपल्याला भाजी वाफेवरती चांगली शिजवून खरपूस होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी मी त्याच्यावरती ताट झाकून ठेवत आहे 10 ते 15 मिनिट। आता आपण हे ताट असंच झाकून ठेवूया। 5 मिनिट झाल्यानंतर मी एकदा भाजी हलवून घेतलेली आहे। अजून एक 5 मिनिट आपल्याला ही भाजी ठेवायची आहे। रीती आता आपली भाजी शिजलेली आहे। तर त्यामध्ये आता मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालत आहे। शेंगदाण्याचं कूट घालून हे पुन्हा एकदा चांगले हलवून घेऊया। तर ही भाजी 10 मिनिटात होणारी पटकन अशी होणारी भाजी आहे। तर कूट घालून चांगले हलवून घेऊया। 10 मिनिट मी ही भाजी वाफेवरती ठेवलेली होती शिजवून देण्यासाठी। शेंगदाण्याचं कूट घालून ही भाजी मी 1 ते 2 मिनिट ठेवून दिलेली आहे। इथे दोडक्याच्या शिऱ्याची भाजी तयार झालेली आहे। आता मी गॅस बंद करत आहे। मला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून सांगा। व जर तुम्ही बेल आयकॉन वरती क्लिक नसेल केलं तर बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्ही माझी एकही रेसिपी मिस नाही करणार।